मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शालिनी जयदीपला म्हणते की तुमच्यावर विश्वास नाही अशातला भाग नाही परंतु अगोदर दोनशे कोटींचं उरकून टाकू आणि नंतर शंभर कोटींचं बघू मलाच गरज आहे ना म्हणून मी घाई करत आहे त्यावर जयदीप म्हणतो म्हणजे तो राहुल म्हणत होता तेच खरं आहे त्यावर शालिनी विचारते राहुल काय बोलला परंतु जयदीप नकार देत म्हणतो की तुम्हा बहीण भावांमध्ये आम्हाला पडायचं नाही मात्र शालिनी पुन्हा जयदीपला आग्रह करत राहुल काय म्हणाला प्लीज मला सांगा असं विचारते तर जयदीप सांगतो तू हवरट आहेस स्वतःच्या स्वार्थापुढे तुला काहीच दिसत नाही दोन पायांची गाढव आहेस तू असं राहुल म्हणाला आणि ते ऐकून शालिनीला धक्काच बसतो ती म्हणते जाऊ द्या साहेब तो अजून लहान आहे मी त्याला नंतर समजावेन आपण अगोदर डीलचं बघूयात परंतु जयदीप म्हणतो की नाही ही डील तुला एकटीला करायला जमणार नाही कारण तुला अक्कल नाही तुझ्याचमुळे टॉपला असणारा नंदिनी गृह उद्योग भिकेला लागला कुठलाही निर्णय घेताना तू कसलाच विचार करत नाही असं देखील राहुल म्हणाला आणि ते ऐकून शालिनी म्हणते राहुलचं डोकं फिरलंय का मी आत्ता त्याला सरळ करते आणि असं म्हणत ती लगेच तेथून जाण्यासाठी निघते परंतु जयदीप शालिनीला अडवत सांगतो तू आमची बिझनेस पार्टनर आहे म्हणून तुला आम्ही एक फुकटचा सल्ला देतो आणि तो, तो शालिनीला तोच सल्ला देतो जो राहुलला दिला होता की साधू बनू नकोस संधी साधू बन आणि ते ऐकून शालिनी रागादेस बनते याची किंमत त्या राहुलला मोजावीच लागणार योग्य वेळ आल्यावर आणि ते ऐकून जयदीप खुश होतो तर दुसरीकडे गौरी राहुलला तोंड काळं करण्याची धमकी देत असते आणि त्याच वेळी जयदीप तिथे येतो तो, तो गौरीच्या नावाने मोठ्यानेच ओरडत हे काय चाललं आहे असं तिला विचारतो त्यावर राहुल म्हणतो ही गौरी बघा ना तिचं लग्न ठरलं आहे म्हणून मी तिचं अभिनंदन करायला आलो होतो पण ती मला धमकी द्यायला लागली त्यावर गौरी जयदीपला विचारते की याने काय केलं तुम्हाला माहिती आहे का त्यावर राहुल सांगतो मी काहीच केलं नाही तर जयदीप गौरीला म्हणतो राहुल आमचा होणारा पार्टनर आहे तू त्याच्याशी असं का वागलीस त्यावर गौरी सांगते की हा राहुल खोटा बोलत आहे परंतु जयदीप म्हणतो की राहुल कधीच खोटं बोलू शकत नाही आमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर तर आमचं प्रेम आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आमचा राहुलवर विश्वास नाही आणि आम्ही नेहमी पर्सनल रिलेशनपेक्षा बिझनेस रिलेशनला महत्त्व देतो चल सॉरी म्हणत्याला आणि इथून पुढे आम्हाला शिकवायचं नाही तर आमच्याकडून शिकायचं तर गौरी नाटक करत राहुलला सॉरी म्हणते आणि रागानेच तेथून निघून जाते आणि हे सगळं पाहून राहुल खूप खुश होतो तर जयदीप त्याला म्हणतो की आमच्या होणाऱ्या बायकोपेक्षा आम्ही तुझ्यावर जास्त विश्वास ठेवला त्यामुळे आमचा हा विश्वास कधीच मोडू नको त्यावर राहुल म्हणतो की कधीच नाही तुम्ही आज मला खूप मोठा मान दिलात आणि त्यावर जयदीप मनाशीच म्हणतो की मान कापायच्या अगोदर मान द्यावाच लागतो आणि त्यानंतर तो राहुलला विचारतो की तू इथे का आला होतास त्यावर राहुल सांगतो की मला शालिनीताईबद्दल बोलायचं होतं त्यावर जयदीप त्याला सांगतो की त्याचा आता काही उपयोग नाही कारण शालिनीने वकिलांकडून सर्व पेपर्स बनवून घेतले आहेत आम्हाला उद्याच त्याच्यावर सह्या करायच्या आहेत ती सगळं तिच्या नावावर करणार आहे त्यावर राहुल म्हणतो पण सर असं शक्य नाही कारण ती पॉवर ऑफ ॲटर्नी मी स्वतःच्या हाताने बनवली होती त्यावर जयदीप सांगतो जर ही डील होऊ नये असं तुला वाटत असेल तर ती पॉवर ऑफ ॲटर्नी आम्हाला आणून दे म्हणजे ती शालिनी काहीच करू शकत नाही आणि तेव्हा राहुल म्हणतो मी लगेच तुम्हाला ती पॉवर ऑफ ॲटर्नी आणून देतो कारण तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवलात आणि त्यानंतर तो ते बेल्ट घेऊन जयदीप आणि गौरीला धमकी देत असते तर जयदीप खूप घाबरलेला असतो तर गौरी लक्ष्मीला सांगत असते की माझ्या नवऱ्याला त्याच्या बायकोपेक्षा त्याचा बिझनेस पार्टनर जास्त महत्त्वाचा आहे त्यावर लक्ष्मी म्हणते मग तर शिक्षा व्हायलाच हवी तर जयदीप नाटक करत म्हणतो तुम्ही जी शिक्षा द्याल ती आम्हाला मान्य आहे तर लक्ष्मी कान पकडून गौरीला सॉरी म्हणायला सांगते आणि लगेच तेथून निघून जाते त्यानंतर जयदीप गौरीला सांगतो तुझ्या म्हणण्याप्रमाणे दोन दिवसात राहुलला घराबाहेर काढण्यासाठी आपल्याला प्लॅनमध्ये थोडा बदल करावा लागेल आता हा बदल आपल्या अंगाशी यायला नको त्यावर गौरी रागातच विचारते तुला नक्की काय म्हणायचं आहे जयदीप हे बघ तुला जर त्या राहुलला घराबाहेर काढायला जमत नसेल तर माझं मी बघते त्यावर जयदीप गौरीला समजावतो की थोडे पेशन्स ठेवावे लागतील आणि ते ऐकून गौरी म्हणते की मला नाही जमणार तुझ्यासाठी ते शालिनी वहिनींचं डील त्यांना धडा शिकवणं हे महत्त्वाचं आहे पण माझ्यासाठी त्या राहुलला धडा शिकवणं जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे माझं मी बघते तर जयदीप सांगतो गौरी माझ्यासाठी तुझा शब्द सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे त्यावर गौरी म्हणते नुसतं बोलायचं म्हणून बोलू नको तर जयदीप गौरीच्या हाताला धरून तिला समोर घेऊन जातो तो म्हणतो की राहुल व शालिनीच्या नात्याला आग लागली तरच शालिनीची लंका जळेल आणि अंबाबाई तुझ्या साथीने मी ते शक्य करून दाखवेल दोन दिवस नाही तर उद्या सूर्य उगवायच्या आत मी त्या राहुलला या घरातून हाकलून लावेल कारण तो राहुल पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर माझ्याकडे आणून देणार आहे आणि एकदा का ते पेपर माझ्या हातात आले तर मग त्यांचा खेळ संपला आणि ते ऐकून गौरी खूप खुश होते तर दुसरीकडे उदय देवकीला सांगतो की आपल्याला दोन्ही घरी पोटभर जेवायला मिळणार आहे त्या शालिनीकडून दहा टक्के हिस्सा मागायचा आणि त्या म्हाताऱ्याकडून पाचशे एकर जमीन आणि त्यावर तो जो काही बिझनेस सुरू करेल त्यामध्ये पार्टनरशिप मागायची आणि मग त्या शालिनीला आपल्या तालावर नाचवायचं आणि हे ऐकून देवकी त्याला विचारते पण आपल्याला हे जमणार आहे का आणि त्याच वेळी राहुल तिथे येतो आणि म्हणतो की का नाही जमणार आणि अचानक राहुलला तिथे पाहून देवकी आणि उदय खूप घाबरतात तर राहुल त्यांना म्हणतो तुम्ही काय बोलत होता ते मला चांगलंच माहिती आहे आणि जो तुमचा शत्रू आहे तोच माझा शत्रू आहे तुम्ही जर मला मदत केली तर आपण त्याचा व्यवस्थित काटा काढू शकतो आता ताईच्या विरोधात जाऊन एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे तुम्ही माझं काम करा मी तुमचं काम करेल आणि ते ऐकून उदय आणि देवकी खूप खुश होतात आणि राहुलला होकार देतात तर राहुल त्यांना सर्व काही प्लॅन व्यवस्थित समजावून सांगतो आणि ते ऐकून देवकी म्हणते पण ती पॉवर ऑफ ॲटरने आपण पळवली हे जर जाऊबाईंना कळलं तर ते आपल्याला फाडून खातील त्यावर राहुल सांगतो वहिनी त्याची काळजी तुम्ही करू नका ते माझ्यावर सोडा आणि त्यानंतर रात्री देवकी आणि उदय किचनमध्ये शालिनीला देण्यासाठी झोपेच्या गोळ्या कुटत असतात आणि त्यानंतर ती पावडर पाण्यात घालून देवकी शालिनीकडे घेऊन जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे शालिनी रागातच तिच्या कपाटामधील फाईल चेक करत असते आणि पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरकडे पाहून म्हणते या कागदानेच मला सहा वर्ष सूप पाहू दिलं पण आता या कागदालाच नजर लागली आहे आणि त्याचवेळी देवकी तिथे येते तर शालिनी तिला म्हणते तुलाच ग माझी काळजी पण हे नक्की पाणीच आहे ना की दुसरं काही आणि त्यावर देवकी हसण्याचं नाटक करते आणि त्यानंतर ती शालिनीला ते पाणी पिण्याचा आग्रह करते तर शालिनी तिला म्हणते मी पिते पाणी पण आता तू जा इथून मात्र देवकी हसतच तिथेच उभी राहते शालिनी पुन्हा एकदा तिला म्हणते की देवकी मी पिते पाणी तू जा इथून आणि त्यामुळे देवकी तेथून निघून जाते मात्र ती बाहेर जाऊन लपून शालिनीकडे पाहत असते आणि शालिनी ते पाणी पिल्यानंतर देवकी खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत राहुल पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर जयदीपकडे देत असताना शालिनी तिथे येते आणि ते राहुलला पकडते आणि राहुलचे थोबाड फोडून त्याला तेथून हाकलून देते तर राहुल रागातच म्हणतो जयवंत देशमुख तू माझ्याशी चांगलाच डाव खेळला पण आता नाही तुझा हा डाव मी तुझ्यावरच उलटवला नाही तर नाव सांगणार नाही राहुल देसाई तर मित्रांनो आता जयदीप शालिनीला त्याच्या जाळ्यात अडकवून नंदिनी गृह उद्योग गौरीच्या नावावर कसा करून घेणार हे पाहणे खूप रोमांचक ठरेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा